वरती चार धावा वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतो चार धाव्याने अमित म्हात्रे खूप मोठं नाव अंडरम मधलं टॅपचा फटका लेग साइडला मारलेला आहे चेंडू मात्र निंदेव जातोय धावसंख्येत कोणताच बदल नाहीये बिनबाद चार अशी सुरुवात हर हर महादेवची खरोखर सुंदर असा चेंडू गुगली लेग स्पिन टाकलेला आहे आणि त्याच्यावरती कोणतीच धाव नाहीये अमित अक्षरशः चेंडू निर्धाव घालवतोय धावसंख्येत कोणताच पुन्हा एकदा चेंडू सेम त्यात पहिला चेंडू अमित माणेंना चुकतोय धावसंख्येत कोणताच बदल नाही धावसंख्या आहे ती बिनबाद चार पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता गुगली टाकलेला ऑफ स्पिन पहिला चेंडू तीन चेंडू लगातार निर्धाव टाकतोय 46 नंबरची टी शर्ट घातली आहे अमित सज्ज पुढचा चेंडू खेळायला अमित पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घालवतोय दरम्यान षटक संपतंय एका षटकाची संपते धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद चार नॉन स्ट्राइकला असलेला मयूर आता स्ट्राइक वर येतोय शिवसेनेचे गणेश उपशहर प्रमुख गणेश पाटील यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी गोलंदाजचं नाव काय गणेश पाटील विजेंद्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून विनंती करतो विजेंद्र स्टेजवर यायचंय आणि आत्महत्येच्या स्वरूपात बाद होतोय मयूर गोल्डन डक पहिल्या चेंडूवरती धावचूत स्वरूपात बाद होतोय तो मयूर ते जागा भरू करण्यासाठी प्रशांत विजेंद्र प्रशांत गणेश पाटीलना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आमचे मित्र गणेश पाटील विजेंद्र पुढचा चेंडू घेऊन प्रशांत याला खोलवर टप्प्याचा चेंडू मानेजाना चुकतोय चेंडू मात्र निर्धाव धावसंख्येत कोणताच बदल नाहीये एक बाद चार अशी दयनीय अवस्था झालेली आहे आता बोरिया संघाची पुन्हा एकदा चेंडू निर्धाव या षटकात अजून एकही धाव आलेली नाहीये प्रशांत पुढचा चेंडू घेऊन विजेंद्र प्रशांत याला सेम चेंडू सेम रिझल्ट कीपर आणि फक्त गोलंदाज खेळताना दिसतोय बाकी कोणीच खेळत नाहीये या मॅच मध्ये पुढचा चेंडू विजेंद्र प्रशांत याला हा सुद्धा चेंडू निर्धाव या षटकातले काही चेंडू टाकायचे बाकी हा सुद्धा चेंडू निर्धाव दरम्यान षटक संपतंय मला वाटतं मेडन ओव्हर आहे मेडन ओव्हर आणि एक रनआउटची विकेट विजेंद्र अभिनंदन तुझं खरोखर चांगली गोलंदाजी केलीस आपल्या संघासाठी धावसंख्या मात्र एक बाद चार आता अमित म्हात्रे हे खूप मोठं नाव आहे अंडरम मधलं आता त्याच्यावर सगळी मदार आहे धावसंख्या वाढवायची जबाबदारी अमितलाच घ्यावी लागेल यात कोणताच वाद नाहीये दरम्यान साई म्हात्रे यांना विनंती आहे की ते यांनी स्टेजवर यायचं आहे गोलंदाजचं नाव सिद्धार्थ वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन सिद्धार्थाला तोंड देतो अमित सलामीला आलेला अमित आपल्या तंबू शाबूत अमितला सुद्धा अजून काही सूर गवसना दिसला नाही त्याने एकच चौकार मारलेला आहे आणि तेवढ्याच धावा झालेल्या आहेत आपल्या संघाच्या एक चौकार लेटकट पद्धतीचा शॉट धावा किती मिळालेल्या आहेत चौकार चार धावाने संघ धावसंख्या वाढते संघ धावसंख्या आठ एक बाद आठ अशी स्थिती हर हर महादेव संघाची अमित पुढे जाऊन मारतोय अर्ध्यापर्यंत जातोय आणि रनआउटच्या चान्स आणि बाद अमितने आत्महत्या केलेली आहे अक्षरशः आठ धावांवरती दुसरा धक्का बसतोय अमितच्या स्वरूपामध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो अमितचा मुलगा म्हणजे अमितचा चिरंजीव आलेला आहे आता त्याची जागी भरून काढण्यासाठी क्वचितच असं आपल्याला बघायला मिळतंय की बापाच्या जागी मुलगा उतरलाय आणि हे तुम्हाला नगर सेवक चषकातच दिसू शकतं आणि चौकारांनी आपली सुरुवात केलेली आहे त्यांनी वैयक्तिक धावसंख्या चार आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 12 धावसंख्येवरती DJ
चेंडून जातो निर्धार लेदर साठी त्यांनी बऱ्याचशा धावसंख्या केलेल्या आहेत पण आता इथे नाईट अंडरम प्रशांत एक धाव घेऊन तो स्ट्राईक घेणार होता पण प्रशांतने त्याला रोखलेला आहे. धावसंख्येत कोणताच बदल नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. दोन बाद 12. प्रशांतचं सुद्धा नाव खूप मोठं आहे. नायकी 11 जेव्हा उरणमध्ये अंडरमचा सीजन होता त्यावेळेला नायकी 11 मधून हा खेळणारा स्टार प्लेयर प्रशांत सचिन वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन जातो सचिन. लेग स्पिन पैसा पटका आणि हा बाद त्रिफळाचित बाद होतोय प्रशांत. वैयक्तिक किती प्रशांतनी धाव काढल्या माझे एक्सपर्ट करून सांगतील. 0. 6 बॉल खेळून 0 धावसंख्येवर आउट होतोय. बाद होतोय त्रिफळाचित सचिनला. पहिल्याच चेंडूवरती पहिली सफलता मिळते. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे आर्यन आलेलं आहे. त्याची जागा भरून प्रशांतची जागा भरून करणार आर्यन. त्याला गोलंदाजी करणार सचिन. अजून या षटकातले 5 चेंडू टाकायचे बाकी. लेग साईडला खूपसा बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात बाजूला करतात. अवंतर धावेने एक संख्येने वाढ. एक संख्येने धावसंख्या वाढते ती 13. 13 इंडियन क्रिकेटसाठी अशुभ आकडा मानला जायचा. आता हा आकडा हरहर महादेव कशी पार करते ते बघूया. आणि त्यांनी पार केलेले आहे. 13 धावांनी एक धाव वाढते 14 धाव झालेले आहेत. आणि अमितचा चिरंजीव आर्यन हा स्ट्राईक वर येतोय. त्याचं खूप नाव आहे लेदर साठी. पण आता हा आर्चित आता काय करतो बघूया. आपल्या संघासाठी सचिन पुढचा चेंडू घेऊन आर्चित याला खोलवर टप्प्याचा चेंडू लेट कट लेग साईडला खेळण्याचा परत एक धाव घेण्याची चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पण साहिल यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चेंडू जातो निर्धाव. या षटकातले काही चेंडू टाकायचे बाकी. लेग साईडला खूपसा बाहेर जाणारा चेंडू पंच अवंतर दर्शवतात. एका धावसंख्येत वाढते. धावसंख्या झालेली 15. 3-15 अशी स्थिती झालेली आहे. टॅपीचा फटका मारलेला पण बाद. षटकार मारून बाद होतोय. ते कुठे असतील मैदानात तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. वैभव कडू यांना मी विनंती करतो की मैदानात असतील तर त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. चला शिशा इंटरप्राइजेस एकता कोटनाका संघाचा कर्णधार इथे आलेली आहे. मिरेकल कोटनाका सॉरी मिरेकल कोलीवाडा
याचा कर्णधार इथे यायचा आहे. परेश वरती चला. कुणाल पण आलाय. दोन्ही कर्णधार इथे येताना दिसत आहेत. भारत पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीसाठी यायचं आहे. भारत पाटील नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सामन्याकडे बोलूया. दरम्यान सामना चालू होतोय. जिंकण्यासाठी करायचा 16 धावा. सिद्धेश स्ट्राईकला येतो. सिद्धेश नॉनस्टिकला येतो. सिद्धार्थ सिद्धेश आणि सिद्धार्थाची जोडी मैदानावरती. प्रशांत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक. प्रशांत पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सिद्धेश खोलवर टप्प्यात जोरदार फटका. तसं चांगलं क्षेत्रक्षण झालेलं आहे. चेंडू जातो निर्धाव. म्हणजे निर्धाव चेंडूने या संघाची या सामन्याची सुरुवात झालेली आहे. सामना रंगतदार होणार यात कोणताच वाद नाही आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 16 धावा. प्रशांत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक पहिलं षटक घेऊन जातो. प्रशांत चौकार पहिला चौकार. चार धावांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय. सिद्धेशाला आणि मान दिलेला आहे. चांगल्या चेंडूसाठी चांगला मान. बघा तुम्ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मान तर मिळायलाच पाहिजे. मला वाटत दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकात संपणार. धावसंख्या झालेली आहे ती 12. नाही अमित नाही. राजेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन जा. राजेश जिंकण्यासाठी करायचे त्या 18 चेंडू मध्ये 4 धावा. आता नॉनस्ट्रायकला सिद्धार्थ स्ट्राईकवर येतोय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारून हा सामना संपवतोय. दोन्ही संघांचे अभिनंदन. मानकेश्वर संघांचे विशेष अभिनंदन सामना जिंकल्याबद्दल. आता यानंतरचा होणारा सामना नाणेफेकी झालेली आहे. मिराकल कोळीवाडा वर्सेस श्रीशा एंटरप्राइजेस एकता कोटनाका.